Let's again discuss about one of the problem which is asked way back in JEE Main 2013. मी असं समजतो की तुम्ही ऑलरेडी हा प्रॉब्लेम वाचलेला आहे, पण तरीसुद्धा आपण त्याचं डिस्कशन करून घेऊया. हा प्रॉब्लेम एररवरती आधारित आहे. एका फिजिकल क्वांटिटीमध्ये जर का एरर निर्माण झालेला असेल आणि त्या फिजिकल क्वांटिटीवरती जर का दुसरी फिजिकल क्वांटिटी डिपेंड असेल तर त्या दुसऱ्या फिजिकल क्वांटिटीमध्येसुद्धा एरर निर्माण होतो. एरर आपण ॲब्सोल्यूट एरर, रिलेटिव्ह एरर आणि पर्सेंटेज एररसुद्धा काढू शकतो. यामध्ये नेमकं काय विचारलेलं आहे तर आपण त्याचं डिस्कशन करून घेऊया. प्रश्न असा येतो, द करंट व्होल्टेज रिलेशन ऑफ डायोड इज गिव्हन बाय आय इक्वल टू ई रेस टू 1000 व्होल्ट पर टेम्परेचर टी मायनस 1 मिली एम्पियर. एका डायोडमधून करंट पास होतो आणि व्होल्टेज चेंज होते, त्याच्यामध्ये रिलेशनही दिलेलं आहे. अल्टिमेटली त्यांनी हे एक्सप्रेशन करंट आयचं दिलेलं आहे. येथून मी सुरुवात करतो, आय इज इक्वल टू ई रेस टू 1000 होल्ड पर टेम्परेचर मायनस 1. दिस इज द व्हॅल्यू ऑफ करंट आय विच इज गिव्हन टू अस. व्हेअर द अप्लाइड व्होल्टेज व्ही इज इन होल्ड, हे माहिती आपल्याला. व्होल्टेज हे व्ही मध्ये मोजतोय, टेम्परेचर हे केल्विन मध्ये मोजतोय. इफ स्टुडंट मेक्स एन एरर ऑफ मेजरिंग प्लस ऑर मायनस 0.01 होल्ड, आता 0.01 होल्ड हा एरर आहे, होल्डमध्ये आहे म्हणजे व्होल्टेजमधला एरर आहे, ह्या व्हीमधला तो एरर आहे. मग एररला रिप्रेझेंटेशन करताना आपण जनरली डेल्टा व्हीने रिप्रेझेंट करतो किंवा डी व्हीने रिप्रेझेंट करतो किंवा अशा ह्या डेल्टा व्हीनेसुद्धा रिप्रेझेंट करतो. ही डेल्टा व्हीची किंमत तुम्हाला दिलेली आहे, दॅट इज नन अनदर दॅन 0.01 व्होल्ट. ती प्लस ऑर मायनस असेल, मी फक्त त्याची मॅग्नेट्यूड घेतो आहे. व्हाईल मेझरिंग अ करंट ऑफ 5 मिली एम्पियर, करंट आयची किंमत 5 मिली एम्पियर तुम्हाला दिलेली आहे. आय इज इक्वल टू 5 मिली एम्पियर, म्हणजेच ती या एक्सप्रेशन आयची किंमत आहे ती. ॲट 300 केल्व्हिन, केल्व्हिन आहे म्हणजे टेम्परेचर आहे, दॅट इज कॅपिटल टी 300 केल्व्हिन. व्हॉट विल बी द एरर इन व्हॅल्यू ऑफ करंट इन मिली एम्पियर, करंटमधला एरर तुम्हाला विचारलेला आहे. मी आधीच सांगितलं की एररला आपण डेल्टा एक्स, डेल्टा वाय, डेल्टा व्ही किंवा डेल्टा आय सुद्धा म्हणू शकतो. हा एरर आहे, याला तुम्ही डेल्टा आय असे रिप्रेझेंट करू शकतात. हा तुम्हाला विचारलेला आहे. दिस इज एरर इन मेजरमेंट ऑफ व्होल्टेज अँड व्हॉट इज अबाउट दिस, दिस इज एरर इन मेजरमेंट ऑफ करंट. हे आपल्याला विचारलेलं आहे, हे लक्षात ठेवायचं. मग आता अशा पद्धतीचा प्रॉब्लेम जर असेल तर बेसिकली मी तुम्हाला हे सजेस्ट करेल की ज्या ज्या वेळेस तुम्हाला एरर संदर्भात असेल तर काही वेळेस आपल्याला डेरिव्हेटिव्हवरून, डिफरन्शिएशनवरून एररचं एक्सप्लेनेशन काढायचं असते. आणि ते कशा पद्धतीने काढायचं तर लेट अस सी दिस नाउ. या ठिकाणी हे करंट आयच्या एक्सप्रेशनपासून मी सुरुवात करतो, विच इज गिव्हन लाईक दिस. करंट आय इज इक्वल टू ई रेस टू 1000 व्होल्ट अपॉन टी मायनस 1. या टर्म्सकडे लक्ष द्यायचं आहे. यावरून आपल्याला पुढे डेल्टा आयची किंमत काढायची आहे. मी याला रिप्रेझेंट करताना मी आता डिफरेन्शिएशन घेतो, कारण व्होल्टेज चेंज होते आहे म्हणून करंटसुद्धा चेंज होतो आहे. इथे टेम्परेचर कॉन्स्टंट आहे, तर मी डेरिव्हेटिव्ह ऑफ आय विथ रिस्पेक्ट टू व्ही घेणार आहे. डी आय अपॉन डी व्ही ही टर्म मी घेणार आहे. आणि हे सुद्धा लक्षात ठेवायचं की हे एक्सपोनेन्शियल फंक्शन आहे, तर एक्सपोनेन्शियल फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह कसा घेतात, तर जर का एखादं एक्सपोनेन्शियल फंक्शन असं असेल वाय इक्वल टू ई रेस टू एक्स, तर याचा डेरिव्हेटिव्ह डी बाय डी एक्स, डी वाय बाय डी एक्स असा येईल. डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू ई रेस टू एक्स सिम्पली. दिस इज वन ऑफ द ॲक्च्युली ऑलरेडी फॉर्म्युला. जर का हा वाय इक्वल टू ए रेस टू के एक्स असेल, व्हेअर के इज कॉन्स्टंट, तर त्याचा डेरिव्हेटिव्हसुद्धा डी वाय बाय डी एक्स इक्वल टू ई रेस टू के एक्स असाच घेतात. आणि नंतर परत ह्या के एक्सचा डेरिव्हेटिव्ह घेतल्यानंतर मल्टीप्लाइड बाय के मीन्स कॉन्स्टंट आपण घेतो. हेच प्रिन्सिपल याचा ह्या फर्स्ट टर्मचा डेरिव्हेटिव्ह घेताना आपल्याला काढावं लागेल. आणि ह्या दुसऱ्या टर्मचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे हा ऑलरेडी कॉन्स्टंट आहे, याचा डेरिव्हेटिव्ह तर 0 येणारच आहे.
सो लेट मी टेक द डेरिवेटिव ऑफ दिस टर्म. डी आय अपॉन डी वी इज इक्वल टू, नाउ डेरिवेटिव ऑफ द फर्स्ट डी बाय डी वी ऑफ फर्स्ट टर्म इज ई रेस टू 1000 वी अपॉन टी माइनस डेरिवेटिव ऑफ द सेकंड. सेकंड डेरिवेटिव ऑफ सेकंड विल बी जीरो बिकॉज इट इज कॉन्स्टेंट क्वांटिटी, वन इज कॉन्स्टेंट माइनस जीरो. दिस कैन बी डन लाइक दिस, हियर 1000 अपॉन टी एंड वी एंड टी ई रेस टू के एक्सचा डेरिवेटिव ई रेस टू के एक्स असा देतो, तर ई रेस टू 1000 होल्ड अपॉन टी चा डेरिवेटिव तसा देईल, ई रेस टू 1000 व्ही अपॉन टी जसं आपण आधी तुम्ही सर्व होते. आणि परत हा 1000 व्ही अपॉन टीचा डेरिवेटिव ज्यामध्ये 1000 अपॉन टी ही कॉन्स्टंट क्वांटिटी आहे, म्हणजे इंटू के, के इज हियर 1000 अपॉन टी. दिस इज हाउ यू कॅन ऑप्टेन दिस डेरिवेटिव. यामध्ये थोडं मॉडिफिकेशन मी करतो, ई रेस टू के व्ही अपॉन याला एका ब्रॅकेटमध्ये ठेवतो, ई रेस टू 1000 व्ही अपॉन टी याच्यातून मायनस वन करतो आणि प्लस वनसुद्धा ॲड करतो, इंटू नाव 1000 अपॉन टी. यू मे आस्क मी व्हाय यू आर डुईंग दिस, तर मला ह्या ई रेस टू 1000 व्ही अपॉन टीची किंमत माहीत नाही आहे, परंतु ई रेस टू 1000 व्ही अपॉन टी मायनस वन ही टोटल टर्म मला माहिती आहे. ही टोटल टर्म आहे ई थाउज ई रेस टू 1000 व्ही अपॉन टी मायनस वनला आय म्हटलं, म्हणजे मी याच्याऐवजी आय ठेवू शकतो. आय दिस टोटल व्हॅल्यू प्लस वन ॲज इट इज इंटू 1000 अपॉन टी. देअर मॅड बी क्युरियासिटी व्हाय आय एम डुईंग दिस, कारण मला करंट आय ची किंमत 5 mA दिली आहे, त्यासाठी मी ते करतो आहे. देअर फोर आय इज नाव 5, आय केप्ट इज इन टर्म्स ऑफ मिली एम्पियर, प्लस वन इंटू 1000 अपॉन टी, टी इज नाव 300. ओके, दिस इज डी आय अपॉन डी व्ही. आता यामध्ये मी स्प्लिटिंग असं करणार की हा 6 करतो, डी आय अपॉन डी व्ही 5 + 1 इज 6 मल्टीप्लाइड बाय 1000 अपॉन 300. अगेन हियर दिस टू झिरो गेट कॅन्सल, 6 / 3 = 2, 2 × 10 = 20, डी आय अपॉन डी व्ही इक्वल टू 20. बट दिस डी डी आय बाय डी व्ही कॅन बी रिप्लेस ॲज डेल्टा आय अपॉन डेल्टा व्ही इक्वल टू 20. डेल्टा व्ही एरर इन मेजरमेंट ऑफ व्होल्टेज इज 0.1, आय कॅन पुट दॅट व्हॅल्यू हियर. देअर फोर डेल्टा आय अपॉन डेल्टा व्ही, डेल्टा व्ही इज 0.01 इक्वल टू 20. सो डेल्टा आय इक्वल टू 20 मल्टीप्लाइड बाय 0.01. आणि याचं मल्टिप्लिकेशन जर तुम्ही केलं तर डेल्टा आय ची किंमत तुम्हाला मिळेल, डेल्टा आय इज इक्वल टू 20 × 0.01, इट इज कम्स आउट टू बी 0.20, मीन्स डेल्टा आय इज इक्वल टू 0.2. इट इज इन टर्म्स ऑफ ऑलरेडी मिली एम्पियर, बिकॉज आय हॅव केप 5 एज इन टर्म्स ऑफ मिली एम्पियर, 0.2 mA. सो दिस विल बी द एरर डेल्टा आय इन मेजरमेंट ऑफ करंट विच इज इसेन्शियल वन. सो 0.2 विल बी द फायनल आन्सर ऑफ दॅट क्वेश्चन. आय होप यू अंडरस्टूड दिस प्रॉब्लेम. थँक्यू व्हेरी मच.